महाराष्ट्रात वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानजनक वक्तव्य जी केली जात आहेत, तो हो गया नाही बोलणे का मौका दिली। छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार होणाऱ्या अपमानाचा मुद्दा मांडताना संसदेत खासदार अमोल कोल्हे यांचा आज माईक बंद करण्यात आला, त्यामुळे अमोल कोल्हे चांगलेच संतापलेत। माईक बंद केला तरी शिवरायांच्या भक्ताचा आवाज सहज बंद करता येणार नाही अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा मांडण्यासाठी खासदार कोल्हे यांना वेळ देण्यात आला होता, मात्र 2 ते 3 वाक्य बोलल्यानंतर त्यांचा माईक बंद करण्यात आला, त्यामुळे अमोल कोल्हे चांगलेच संतापले। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी यापुढे कोणीच अवमानकारक भाष्य करू नये यासाठी ठोस कायदेशीर तरतूद व्हावी हा मुद्दा अमोल कोल्हेंनी संसदेत मांडायला सुरुवात केली होती, मात्र त्याआधीच त्यांचा माईक बंद करण्यात आला। आमचा माईक बंद केला तरी आमच्या भावना आणि आमचा आवाज तुम्ही कधीच बंद करू शकणार नाही, तो कांठाळ्या बसवूनच राहील असा इशारा कोल्हे यांनी थेट संसदेबाहेरून दिला। शिवराय अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचा नाही तर उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत आहेत, आणि केवळ महाराष्ट्रच नाही तर अहोम साम्राज्याचे सेनापती लचित बंडुके नसेल किंवा छत्रसाल बुंदेला महाराज असतील, असे आदर्श त्यांनी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतली, आणि आमच्या शिवभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत पण आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत। आणि असं असताना सुद्धा महाराष्ट्रात वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानजनक वक्तव्य जी केली जात आहेत, अध्यक्ष महोदय महत्वाची गोष्ट हो गया नाही बोलने का मौका दीजिए। अध्यक्ष महोदय इसके लिए कानून का प्रावधान 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है। जय शिवराय, खरतर आज संसदेच्या अधिवेशनामध्ये शून्य प्रहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रात वारंवार जी अवमानजनक वक्तव्य होत आहेत त्या संदर्भात ठोस कायद्याचीच तरतूद व्हावी, जेणेकरून कोणाचीही हिंमत होऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानजनक वक्तव्य करण्याची। यासाठी वेळ मागितला होता, तो वेळ देण्यात सुद्धा आला, परंतु सुरुवात झाल्याबरोबर अवघ्या 2 ते 3 वाक्यांमध्ये माईक बंद करण्यात आला। मला प्रामाणिकपणे हेच सांगायचंय की अशा पद्धतीनं माईक जरी बंद केला तरी शिवभक्तांच्या भावना आणि त्या भावनांचा आवाज हा बंद करता येणार नाही, तो कांठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची कुणाचीही छाती होऊ नये, अगदी मग कोणत्याही संविधानात पदावर असेल, कोणत्याही जबाबदारीच्या पदावर असेल, कोणत्याही व्यक्तीची ही छाती होऊ नये, यासाठी संसदेनं ठोस कायद्यात तरतूद करावी सगळ्याच महापुरुषांच्या बाबतीत हा कायदा करण्यात यावा अशीच माझी मागणी आहे। जय शिवराय।